सब्सक्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या सख्य मेहुणाला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीदायक प्रकार पुढे आला. या प्रकरणी काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी युवराज ठमाले वय 40 वर्ष राहणारा धनक कवडी यांनी फिर्याद दिली. त्यावरून संजय काकडे वय 52 वर्ष व पत्नी उषा काकडे वय 44 वर्ष दोघेही राहणार यशवंत खाडगेनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा आणि काकडे यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय सुरू होता. मात्र 2010 पासून त्यांनी त्यांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यावरून काकडे आणि फिर्यादी यांच्यात मतभेद होत आहेत. दरम्यान फिर्यादी ऑगस्ट 2018 मध्ये काकडे यांच्या घरी गेले तेव्हा काकडे यांनी त्यांना तुला संपवायला वेळ लागणार नाही अशा शब्दात धमकी दिली. त्यामुळे काकडे यांनी मी सत्तेत आहे पाहिजे ते करू शकतो, माझे अनेक गुंडांशी संबंध आहेत त्यामुळे नीट रहा असे सांगत त्यांचे मेहुणे ढमाले यांना धमकवलं आहे. त्यानंतर पुढच्याच महिन्यात काकडे यांनी ढमाले यांना तू पैशाचा मास येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन कधी संपेन, माझं नावही कुठे येणार नाही, तुला गोळ्या घालून आजच संपेन अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी दिली होती.